ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील टाकळी स्वयंवर मंगळ कार्यालयाच्या समोर असणारे स्टेट बँकचे एटीएम मशीनच चोरट्याने पळून नेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री 1:30 ते 2:30 वाजेच्या दरम्यान घडला आहे. एटीएम हे अत्यंत गजबजलेल्या भागात आहे. चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून मशीन लांबवली आहे. मंगळवारी दुपारी या एटीएम मध्ये 17 लाखांची रोकड भरल्याची माहिती मिळाली आहे. रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला चोरीची घटना लक्षात आली. त्यांनी गाळेधारकाला उठून पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड यांनाही या घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. रोडवर टाकळीपुरच्या येथील SBI ATM ला भेट देण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी ATM मशीन चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली. त्या ठिकाणी तात्काळ 2 मिनिटात पोहोचून पाहणी केली. ATM मशीन त्या ठिकाणी चोरीस गेलेलं होतं. त्याबाबत आम्ही तात्काळ जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष जळगावला कळविले. वरिष्ठांना ही माहिती तात्काळ कळवली आणि ATM चे जे जबाबदार अधिकारी आहे दीपक तिवारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी ATM सायंकाळी जवळपास 20 लाख रुपयाची रक्कम भरणा केली होती. त्यापैकी त्यांनी चेक केले असता 17 लाख रुपये शिल्लक होते. मशीनमध्ये 3 लाख ग्राहकांनी विड्रॉल केलेले होते. त्यानंतर आज सकाळी कंपनीचे मॅनेजर तिवारी हे आले. त्यांनी पाहणी केली आणि या ठिकाणी कायदेशीर फिर्याद दिलेली आहे. घटनास्थळी शॉन पथक अंगुली मुद्रा तज्ज्ञ आणि न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सगळ्या ATMच्या परिसराची पाहणी केली आणि त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनी सुद्धा रात्रीपासून सर्व शोधमोहीम राबवलेली आहे. याबाबत चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले